अक्कलकोट येथील वागदरी या ठिकाणी अक्कलकोट शहर आणि तालुका नाभिक समाज जनगणना पुस्तक प्रकाशन सोहळा आपल्या अक्कलकोट नगरीचे विद्यमान नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी संतसेना महाराज आणि परमेश्वर प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सोलापूर पक्षनेता आनंद तानवडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं आणि दीपप्रज्वलन अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचे चेअरमन महेश इंगळे, विजयकुमार ढोपरे, रविकिरण वर्नाळे, वैभव शेटे, सुदर्शन विभूते, भागवत विभूते यांच्यासह अन्य मान्यवरांच्या समवेत दीपप्रज्वलन करण्यात आलंय. महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई प्रांताध्यक्ष नाभिक समाजाचे राष्ट्रीय लेवलचे नेते कल्याण रावजी दळे हे यावेळेस उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते समाजरत्न भूषण पुरस्काराचं वितरणही करण्यात आलं. समाजरत्न भूषण पुरस्कारानं सन्मानित झालेल्या धुळप्पा निंबाळे, सिद्धराम भटगिरी, शरणू सूर्यवंशी, परमेश्वर सुरवसे, सुमन सुरवसे, अनिता सुरवसे यांच्यासह अनेकांना समाजरत्न भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर आणि तालुका जनगणना 2020 पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं संस्थापक तालुकाध्यक्ष शिवशरण सुरवसे यांच्या परिवारासह कल्याण रावजी दळे यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांच्या समवेत जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जनगणना समितीतील भागवत विभूते प्रभाकर कोरे, अनिल विभूते, प्रकाश भाले, नागराज सुरवसे, महादेव कोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तालुका महामंडळ कर्मचारी अध्यक्ष सुभाष सुरवसे यांनी केलं तर आभार प्रदर्शन तालुका नाभिक समाज अध्यक्ष शिवशरण सुरवसे यांनी मानले. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.